नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत। श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी। श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित 2 अंकी आध्यात्मिक नाटक लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाहूयात याबाबतचा सिटी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स निर्मित सप्तशृंगी एंटरटेनमेंट पुणे प्रस्तुत 2 अंकी आध्यात्मिक नाटक श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक याचा प्रयोग आपल्या कराडमध्ये येत्या 9 तारखेला होत आहे। यापूर्वी 7 तारखेला कोल्हापूर आणि 8 तारखेला गोंदवल्यात याचे प्रयोग होणार आहेत। यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा याचे हाऊसफुल प्रयोग झालेत। महाराजांच्या भक्तांनी प्रत्येक प्रयोगाला भरघोस प्रतिसाद दिलाय आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातही प्रयोगांची मागणी होत आहे। पाहूयात या आध्यात्मिक नाटकाचे नायक आणि लेखक श्री दिलीप अंबिके सिटी न्यूजशी बोलताना काय म्हणाले। मी दिलीप अंबिके। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक हे श्री गोंदवलेकर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित 2 अंकी नाटक आपल्या भेटीस येत आहे। खरं म्हणजे श्री महाराजांचे चरित्र 2 अंकामध्ये बसवणे ही तशी खूप अवघड गोष्ट आहे, पण श्री महाराजांच्या कृपेने हे शक्य झाले आहे। महाराजांनी आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या। एक म्हणजे नामस्मरण, दुसरे म्हणजे अन्नदान आणि तिसरी गोष्ट म्हणजे गोसेवा आणि दीनदुबळ्यांची सेवा। आपण श्री महाराजांचे भक्त आहोत, आपण थोडे तरी या गोष्टी आचरणात आणाव्यात हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून मी हे नाटक लिहिले आणि आपणापुढे सादर करतो आहे। पुण्यात या नाटकाचे 3 प्रयोग झाले, लोकांना ते खूप आवडले। आपणही या नाटकासाठी जरूर जरूर यावे आणि या नाटकाचा आनंद घ्यावा ही विनंती। श्रीराम। मी स्वप्निल राजशेखर, स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स प्रस्तुत आणि सप्तशृंगी एंटरटेनमेंट निर्मित दिलीप अंबिके लिखित श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक हे मनोरंजक आध्यात्मिक नाटक आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये भेटीला येत आहे। या नाटकाची मांडणी अतिशय छान आहे, खूप छान कलावंत मंडळी याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आमचे काही मित्र आहेत आणि मनोरंजन करत करत आपल्याला एका आध्यात्मिक वातावरणात घेऊन जाण्याचा, आध्यात्माचं बीज आपल्या मनात पेरण्याचा या नाटकाचा हेतू आणि उद्देश आहे। माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये हे नाटक येत आहे, आपण या नाटकाला आवर्जून जा आणि या नाटकाचा आस्वाद घ्या। माझ्याकडून श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक या नाटकाला संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, मी मिलिंद इंगळे। आपण नेहमी अध्यात्म किंवा पौराणिक किंवा ऐतिहासिक या विषयावर सिरियल्स किंवा चित्रपट हे नेहमी बघत असतो, पण या विषयावर नाटकं खूप कमी प्रमाणात येतात। नुकतंच एक अतिशय सुंदर असं नाटक आता आलेलं आहे, ज्याचं नाव आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक, जे श्री गोंदवलेकर महाराजांच्या जीवनावर आधारित आहे आणि त्याचे लेखक आहेत दिलीप अंबिके। ह्याचे काही प्रयोग आत्ता झाले आणि अजून काही प्रयोग मोजके प्रयोग होणार आहेत, तेव्हा ही नाटक तुम्ही बघायला जरूर जा। दिलीप अंबिके आणि त्यांच्या पूर्ण टीमला माझ्यातर्फे शुभेच्छा, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सलील कुलकर्णी। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक हे 2 अंकी आध्यात्मिक नाटक रसिकांसमोर आलंय। मला नेहमी असं वाटतं की मनोरंजनाच्या अनेक व्याख्या असतात, अनेक रंग असतात, तर हे नाटक ज्यांनी लिहिलं आहे श्री दिलीप अंबिके यांनी एका आध्यात्मिक भावनेतून हे नाटक लिहिलेलं आहे। मला असं वाटतं की मनोरंजन हे विनोदातून होतं, हे सस्पेन्समधून होतं, तर थोडंसं मनोरंजन करता करता प्रबोधन किंवा मनात चांगले विचार पेरणं ही या नाटकाची भूमिका आहे। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक हे नाटक श्री दिलीप अंबिके यांनी लिहिलेलं, तर मी मनापासून या सगळ्या टीमला नमस्कार करतो। इतक्या चांगल्या विषयावर नाटक ते घेऊन येत आहेत। आमची मैत्रीण श्वेता पेंढारकर, संदीप पेंढारकर, अजय कुलकर्णी हेही या नाटकाशी असोसिएटेड आहेत, याचा मला खूप अभिमान आहे। त्या नाटकाला मी मनापासून वंदन करतो या कलाकृतीला, आणि जास्तीत जास्त लोकांनी हे नाटक पाहून या अध्यात्माचा स्पर्श त्यांना व्हावा अशी मी प्रार्थना करतो। खास लोक अग्रहस्तव
या आध्यात्मिक नाटकाचे प्रयोग 7 सप्टेंबरला कोल्हापूर केशवराव भोसले नाट्यगृह इथं, 8 सप्टेंबरला गोंदवले खुर्द इथं आणि 9 सप्टेंबरला कराडच्या टाउन हॉलमध्ये याचे प्रयोग होणार आहेत. तरी महाराजांच्या भक्तांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. सिटी न्यूज कराड.